की अनेक बरोबर म्हणजे अहवाल स्वीकारला जाईल आणि महाराष्ट्राला दिलासा मिळेल असं आपल्याला वाटतंय. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार सुद्धा आपल्या सोबत आहेत. सुधीर भाऊ, सुनावणी आज होत नाहीये तर ती उद्या घेणार आहे सुप्रीम कोर्ट, पण विजय वडेट्टीवार पण विश्वास व्यक्त करतात की ट्रिपल टेस्टची पूर्तता करण्यात आलेली आहे, अहवाल स्वीकारला जाईल आणि ओबीसींना मोठा दिलासा मिळेल महाराष्ट्रात. भारतीय जनता पार्टीची व या सरकारची ही भूमिकाच आहे की ओबीसी बांधवांचं राजकीय आरक्षण टिकवलं पाहिजे. सुदैवानी मध्य प्रदेशचं राजकीय आरक्षण टिकवण्यामध्ये ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी मार्गदर्शन केलं तेच आज राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, जे कायदेतज्ञही आहे, निर्णय घेण्याची क्षमता आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री झाल्याबरोबर जर पहिली बैठक घेतली तर ती राजकीय आरक्षण टिकवण्याच्या दृष्टीने घेतली. सर्व अधिकाऱ्यांना योग्य सूचना केल्या. यासोबत दिल्लीला काही अधिकाऱ्यांना तिथं जाऊन वकिलांशी सल्लामसलत करून ज्या ज्या काही क्युरीज असतील, काही अडचणी असतील त्या समजून घेतल्या आणि त्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने तर्कावर आधारित जी काही सांख्यिकीय माहिती आहे, जी काही माहिती आहे ती पूर्णच्या पूर्ण आम्ही दिली. दुर्दैवानी मागच्या 2.5 वर्षामध्ये आपण बघितलं उदासीन भूमिका होती. वकिलांचे पैसे द्यायचे नाही, कधी आयोग बसवायला उशीर लावायचा, आयोगांना पैसे द्यायचे नाही, येता जाता केंद्र सरकारने डेटा द्यावा. आता एवढी समजण्याची खरं ताकद आणि कुवत असायला पाहिजे होती सरकारला की देवेंद्रजींनी पत्र पाठवल्यावर त्याच्या उत्तरात जेव्हा त्यांनी नाही म्हटलं होतं तेव्हा असं घाणेरडं राजकारण करण्याची आवश्यकता नव्हती की आता केंद्रानेच दिला पाहिजे, जो उठला तो केंद्राकडे बोट दाखवायचा. जेव्हा देवेंद्रजी असताना, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना तो डेटा देता येत नाही हे सांगितल्यावर असा जर विक्रमादित्य बेतालाच्या कथेसारखा हट्ट केला नसता ते राजकीय आरक्षण तेव्हा. विजय वडेट्टीवार जी, या हट्टापायी राजकीय आरक्षण लांबणीवर पडलं का महाराष्ट्रातल्या ओबीसींचं? नाही, असं आहे की ते आता असं आहे, सरकार बदलल्यानंतर त्यावेळेस सर्वोच्च न्यायालय, आता हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा आहे, त्यामध्ये ठीक आहे. आता अहवाल आमच्याच काळामध्ये तयार झाला, त्यावेळेस तो आम्ही मागितला होता, दिला नाही. त्यावेळेस ओबीसी आयोगांच्याकडे नंतर आम्ही स्वतंत्र टर्म्स ऑफ रेफरन्स देऊन आम्ही त्यांना म्हटलं होतं की तुम्ही पण अहवाल तयार केला, पण सर्वोच्च न्यायालयाने तो नाकारला. अहवाल मानवीय समितीने दिलेला आहे, तो स्वीकारेल. आज निर्णय आता उद्यावर गेलेला आहे, परंतु तो स्वीकारला जाईल. शेवट असं आहे की हे राजकीय आरक्षण टिकावं ही भावना केवळ एका पक्षाची होती असं नव्हे तर ती सर्वांची होती. बरोबर आहे, हा अहवाल स्वीकारला जावा, अन्याय कुणावरही होऊ नये. महाराष्ट्रातले लाखो ओबीसी या राजकीय आरक्षणासाठी मोठा लढा देत आहेत, त्यामुळे अहवाल स्वीकारला जाऊन महाराष्ट्राला दिलासा मिळो हीच भावना सर्वसामान्यांची. आपल्या दोघांचे आभार सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. आणि या बातमीसोबत बुलेटिनमध्ये आपण घेतो एक छोटासा ब्रेक, पाहत राहा एबीपी माझा.